तर बघा, काल ॲरेचा कन्सेप्ट आपण पाहिला होता, टू डायमेन्शनल ॲरे. एक्झाम्पल केले का बरं तुम्ही? सर ट्राय करून पाहिले आम्ही. मग जमलं? सर ते डायगोनल कसं, म्हणजे ऍडिशन कसं काय करायची, म्हणजे डायगोनल कसं यायला पाहिजे ते समजत नव्हतं. बाकी प्रिंट वगैरे होऊन गेलो पण होऊन गेलो होतं. डायगोनली लिमिट म्हणजे काय? जसं रो नंबर आणि कॉलम नंबर सारखा आहे, ते नंबर गेट करून प्रिंट केले पाहिजे. हां तर इफ मध्ये स्टेटमेंट टाकावं लागेल ना त्याची प्रिंट हाँ करण्यासाठी, बरोबर. मग ती स्टेटमेंट कशी टाकायची. हे डायगनलचं एक्झाम्पल होतं. यात आपल्याला 3 बाय 3 चा मॅट्रिक्स आपण एंटर केला की त्याच्यातनं रो आणि कॉलम सारखा असेल तर तो प्रिंट झाला पाहिजे. रो आणि कॉलम सारखा असेल तर तो प्रिंट हा झाला जमला पाहिजे. सर, हां हा जमला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये. ओके. तर बघा, या ठिकाणी डायगनल एलिमेंट जे असतात, तर याच्यात काय करायचं आहे, तर लूप मध्ये आपल्याला कंडिशन टाकायची राहील की इफ आर इक्वल इक्वल सी असेल, म्हणजे आर आणि सी, रो आणि कॉलम हे जे दोघं व्हेरिएबल्स आहेत हे जर सारखे असतील तर त्याने त्या एलिमेंटला प्रिंट केलं पाहिजे. बरोबर. बघा, डायगनल एलिमेंट साठी प्रोग्राम जो आहे तो अशा पद्धतीने घेता येईल. इकडे आलो, न्यू. AR5.C वर्ड मेन, ब्रॅकेट ओपन क्लोज, इंटीजर एक्स ऑफ 3 बाय 3, आर आणि सी दोन व्हेरिएबल्स घेतले, स्क्रीन क्लिअर केली, गेट सी एच, सेव. एवढं झालं. आता प्रिंट ऑफ बॅकस्लॅश एन, एंटर युअर डेटा, स्कॅन ऑफ, अरे लूप घेणार या ठिकाणी आपण, मॅट्रिक्स आहे म्हणून लूप जो आहे तर तो अशा पद्धतीने घेतला जाईल, फॉर आर इक्वल टू 0, आर लेस देन 3, आर प्लस प्लस, ब्रॅकेट ओपन क्लोज, देन फॉर सी इक्वल टू 0, सी लेस देन 3, सी प्लस प्लस, पुन्हा ब्रॅकेट ओपन क्लोज, यामध्ये स्कॅन ऑफ परसेंट डी ऍड्रेस ऑफ एक्स ऑफ आर सी, हा एलिमेंट स्कॅन केला, सेव अँड कंपाईल. एवढं झालं. ठीक आहे. आता आपण जर समजा हे नंबर्स ऍज इट इज प्रिंट करायचे ठरवले, तर प्रिंट ऑफ आर इक्वल टू 0, आर लेस दॅन 3, आर प्लस प्लस, ब्रॅकेट ओपन क्लोज, देन फॉर सी इक्वल टू 0, सी लेस दॅन 3, सी प्लस प्लस, ब्रॅकेट ओपन क्लोज, प्रिंट ऑफ. तिकडे आलो आपण, थोडा गॅप देऊन परसेंट डी एक्स ऑफ आर सी याला प्रिंट करणार, सेव. या ठिकाणी याला प्रिंट करणार. आता प्रिंट कोणाला करायचं आहे, तर ज्याचा रो आणि कॉलम सारखा आहे तो आपल्याला प्रिंट करायचा आहे. पहिल्याने आपण काय करू, मॅट्रिक्स ऍज इट इज प्रिंट करू. जो एंटर केला त्याला ऍज इट इज प्रिंट केलं समजा, आतमधल्या फॉर नंतर आपण न्यू लाईनला गेलो, सेव कंपाईल. समजा 1 2 3 4 5 6 7 8 9, हे बघा जे आपण एंटर केलं ते ऍज इट इज या ठिकाणी प्रिंट करायचं आहे. तर आपण अशीच स्टेप फॉलो केली. जर आपल्याला डायगनल प्रिंट करायचं आहे तर मग करणार काय, तर जस्ट या ठिकाणी प्रिंट ऑफ, अरे इफ इफ आर इक्वल इक्वल सी असेल तर तो प्रिंट झाला पाहिजे. ओके सेव. बस एवढा कंडिशन टाकायचा आहे, म्हणजे तो आपल्याला डायगोनल एलिमेंट प्रिंट करून देणार. बघा,
वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन हे बघा हे डायगोनल प्रिंट झालं. क्लियर? हो सर. आणि वरती टायटल टाकून द्यायचं असेल तर आपण इथं या फॉरचा वर या ठिकाणी प्रिंट बॅकस्लॅश एन युअर डायगोनल एलिमेंट्स इक्वल टू हे दिलं आणि इथं न्यू लाईन टाकून दिलं शेवटी म्हणजे येणारं आउटपुट जे आहे ते खालच्या लाईन पासून बस. कंप्लीट एवढं संजना? हो सर. ओके तर हे झालं डायगोनल एलिमेंट. नंतर आपल्याला जर समजा सांगितलं आहे की मॅट्रिक्स ट्रान्सपोज करा आपण याला कमेंट देऊ वरती कमेंट प्रिंट डायगोनल एलिमेंट्स. ओके आता आपल्याला ट्रान्सपोज करायचं आहे सेव या ठिकाणी ए आर आर सिक्स डॉट सी प्रिंट दी मॅट्रिक्स इन ट्रान्सपोज. ओके तीन बाय तीनचा मॅट्रिक्स घेतला स्कॅन करण्यापर्यंत ठीक आहे. आता मेसेज चेंज केला युअर ट्रान्सपोर्ट मॅडम बघा मॅट्रिक्स ट्रान्सपोज आपण करत आहोत तीन बाय तीनचा मॅट्रिक्स घेतला त्याला स्कॅन केलं नंतर इथं प्रिंट करताना युअर ट्रान्सपोज मॅट्रिक्स इक्वल टू आणि मॅट्रिक्स ट्रान्सपोज करताना काय करायचं आहे तर इफ वगैरेची काही कंडिशन येणार नाही हे काढलं जसं नॉर्मल प्रिंट होतं तसंच आपण प्रिंट करणार आहोत. फक्त इथं काय करायचं प्रिंट करताना तर एक्स ऑफ आर सीच्या ऐवजी एक्स ऑफ सी आर असं उलट करून टाकायचं सेव अँड रन. बघा या ठिकाणी आपण दिलं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन बघा आता हे उभे होऊन गेले रोचे कॉलम झाले आणि कॉलमचे रो झाले तर याला म्हणतात मॅट्रिक ट्रान्सपोज. क्लिअर? हो सर समजलं. दिव्यानी क्लिअर? सर एक वेळ सांगून द्या माझे नेटवर्क इश्यू होता सर केव्हाचा. बघा या ठिकाणी आपण काय केलं तर मॅट्रिक ट्रान्सपोज करत आहोत. मॅट्रिक ट्रान्सपोज म्हणजे काय तर रो चे कॉलम बनवणं आणि कॉलमचे रो बनवणं. या ठिकाणी इथं आपण समजा असा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन असं इनपुट दिलं असेल तर ते उभं झालं पाहिजे. वन टू थ्री असं कॉलम मध्ये आला पाहिजे फोर फाईव्ह थ्री दुसऱ्या कॉलम मध्ये सेवन एट नाईन असं तिसऱ्या कॉलम मध्ये. मग यासाठी आपण केलं काय तर एक मॅट्रिक्स बनवला तीन बाय तीनचा आणि एक लूप फिरवण्यासाठी आर आणि सी असे दोन व्हेरिएबल्स त्या ठिकाणी घेतले. नंतर इकडे आलो एंटर युअर मॅट्रिक्स मेसेज दिला आणि तीन बाय तीनचा एक मॅट्रिक्स स्कॅन केला लूप फिरवला झिरो पासून लेस दॅन थ्री पर्यंत एवढं येईल स्कॅन करता सिलेक्टेड एरिया. हा सिलेक्टेड एरिया स्कॅन केला आपण. आता त्याच्यानंतर खाली जस्ट एक मेसेज दाखवायचा युअर ट्रान्सपोज मॅट्रिक्स इक्वल टू असा मेसेज दाखवला आणि वरती जसं फॉरचा पेअर घेतला आहे आर इक्वल टू झिरो आर लेस दॅन थ्री आर प्लस प्लस त्याच्या ब्रॅकेटमध्ये सी इक्वल टू झिरो सी लेस दॅन थ्री सी प्लस प्लस. आता इथं काय करायचं फक्त तर आपण इथं बदल करणार. बघा स्कॅन करताना काय केलं आहे आपण स्कॅन करताना एक्स ऑफ आर सी केलं आहे आणि प्रिंट करताना एक्स ऑफ सी आर करून दिलं म्हणजे सीच्या जागेवर आर आणि आरच्या जागेवर सी केला. बस एवढाच बदल करायचा असतो मॅट्रिक ट्रान्सपोज मध्ये.
तर आपल्याला जे दिलेलं इनपुट आहे ते रो बाय रो आहे, तर त्याचं ते डायरेक्टली कन्वर्ट करून कॉलम बाय कॉलम करून देणार. रो चे कॉलम आणि कॉलम चे रो होऊन गेले या ठिकाणी. समजलं? हो सर. ओके. आणि पुढे एक प्रोग्राम आपण पाहिला तो म्हणजे डायगोनल एलिमेंटचा. डायगोनल एलिमेंटचा प्रोग्राम याचा आधी पाहिला आपण. डायगोनल एलिमेंट म्हणजे काय? तर ज्याचा रो नंबर आणि कॉलम नंबर सारखा आहे तो म्हणजे डायगोनल एलिमेंट. जसं समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं आपण दिलंय 3 बाय 3 मॅट्रिक्स, आणि याच्यामध्ये ज्याचा रो आणि कॉलम एक सारखा आहे तेच एलिमेंट प्रिंट झाले पाहिजे. तर त्यासाठी प्रोग्राम बनवताना आपण असा बनवला की 3 बाय 3 एक मॅट्रिक्स घेतलं, एक आर आणि सी दोन व्हेरिएबल्स बनवले, त्यानंतर या मॅट्रिक्सला स्कॅन केलं. जसं सिम्पल मॅट्रिक्स आपण स्कॅन करतो तसं सेम स्कॅन केलं. मग इथं मेसेज दिला युअर डायगोनल एलिमेंट इक्वल टू, आणि मग परत फॉरचं पेअर घेतलं. आणि या फॉरच्या पेअर मध्ये आपण काय केलं? प्रिंट तर केलं, पण ते कसं केलं? तर कंडिशन टाकून केलं. लूप मध्ये लूप जो आला त्याच्यामध्ये इफ सी कंडिशन वापरली, आणि सी इक्वल इक्वल आर असेल किंवा आर इक्वल इक्वल सी असेल तरच त्याने प्रिंट केलं पाहिजे. म्हणजे रो आणि कॉलमची व्हॅल्यू जर एकसारखी असेल तर त्याने तो एलिमेंट प्रिंट केला पाहिजे बुवा. तर आपल्याला आउटपुट अशा पद्धतीने येणार. बघा, याला रन केलं, इनपुट दिलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे नंबर्स तुम्ही काही द्या, एंटर. बघा 1, 5 आणि 9 हे डायगोनल एलिमेंट्स आहेत, तर तेवढे ते प्रिंट झाले. क्लिअर? हो सर. दिव्यानी समजलं ना? हो सर, समजलं. ओके. तर आता एवढं आल्यानंतर हा तिसरा प्रोग्राम आहे किंवा 3 बाय 2 बाय 2 मॅट्रिक्स घ्यायचं आणि त्याचं ऍडिशन तिसऱ्यामध्ये करायचं. जमला का हा प्रोग्राम तुम्हाला? सायरी, तुम्ही केला हा प्रोग्राम? नाही सर, आज तुम्हाला सांगत होते मी. ते बाकी आधी वाले दोन जमले होते. ओके. बघा, आता हा तिसरा प्रोग्राम आपण बनवू. या ठिकाणी आलो आपण. आपल्याला सांगितलं आहे 3 बाय 2 बाय 2 मॅट्रिक्स या, त्यापैकी दोघांचं ऍडिशन करून तिसऱ्यामध्ये टाका. न्यू सेव ARR7.C इथं व्हाईड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज देन CLRACR गेट CH गेट CH सेव एवढं झालं. इंटीजर एक्स ऑफ 2 बाय 2 कॉमा वाय ऑफ 2 बाय 2 झेड ऑफ 2 बाय 2 आणि रो आणि कॉलम अर्थाने आर आणि सी असे दोन व्हेरिएबल्स आपण घेतले. ओके. आता आपल्याला करायचं काय? तर आधी एक्स मॅट्रिक्सला स्कॅन करणार, मग वाय मॅट्रिक्सला स्कॅन करणार, आणि मग त्याचा ऍडिशन करून झेड मध्ये स्टोअर करणार. तर मेसेज प्रिंट केला, प्रिंट अप बॅकस्लॅश एन एंटर एक्स मॅट्रिक्स असा मेसेज आपण दिला. मग आता याला स्कॅन करण्यासाठी फॉर आर इक्वल टू 0 आर लेस दॅन 2 आर प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज देन फॉर सी इक्वल टू 0 सी लेस दॅन 2 सी प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज स्कॅन अप परसेंट डी आणि ऍड्रेस ऑफ एक्स ऑफ आर सी सेव. यस, एवढं झालं. एवढं क्लिअर? हो सर. ओके. हो सर. हा एक्स मॅट्रिक्स आपण स्कॅन केला, आता त्याच्यानंतर वाय मॅट्रिक्स आपण स्कॅन करणार. मग परत मेसेज दिला, प्रिंट अप बॅकस्लॅश एन एंटर वाय मॅट्रिक्स परत फॉरचं पेअर फॉर आर इक्वल टू 0 आर लेस दॅन 2 आर प्लस प्लस इन ब्रॅकेट फॉर सी इक्वल टू 0 सी लेस दॅन 2 सी प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज इथं. आता याचा स्कॅन करायचा आहे
the scanner percent d address of y of rc as scan wala yes ठीक है आता एवढं झाल्यानंतर दोघ मॅट्रिक्स आधी आपण स्कॅन केले आता त्याचं ऍडिशन करायचं आहे मग ऍडिशन करायचं आहे तर पुन्हा फॉरचं पेअर घेतलं फॉर आर इक्वल टू झिरो आर लेस दॅन टू आर प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज पुन्हा फॉर सी इक्वल टू झिरो सी लेस दॅन टू सी प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज आता या ठिकाणी ऍडिशन करायचं आहे मग झेड ऑफ आर सी इक्वल टू एक्स ऑफ आर सी प्लस वाय ऑफ आर सी हे झालं ऍडिशन सिम्पल आहे बरोबर आता याला लगेच प्रिंट करायचं आहे तर प्रिंट करताना प्रिंट ऑफ बॅक स्लॅश टी घेतला किंवा स्पेस दिला आपण आणि परसेंट डी इथं z of rc याला प्रिंट केलं हा झाला की मग त्याने खालच्या लाईनला आणण्यासाठी अजून एक प्रिंट टाकला इनर फॉरचा खाली बॅक स्लॅश यान एवढं झालं ओके सेव कम्प्लीट इथं आपण वाटल्यास आपण इथं दाखवून देऊ की प्रिंट ऑफ बॅक स्लॅश यान ऍडिशन ऑफ 2x मॅट्रिक्स स्कॅन केला 1 2 3 4 झाला लगेच वाय मॅट्रिक्स केला 10 20 30 40 आणि एंटर हे बघा ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स 2x2 मॅट्रिक्स 11 22 33 आणि 44 आता हे 11 आणि 22 वर गेला येतो त्याला खाली घ्यायचं असेल तर ह्या मॅसेजच्या नंतर आपण बॅक स्लॅश एन लावून द्यायचा म्हणजे तो व्यवस्थित आपल्याला दिसेल दोन बॅक स्लॅश एन लावू आपण वाटल्यास रन बघा आता 1 2 3 4 परत 10 20 30 40 हे झालं नंबर कोणतेही द्या आपल्याला इझिली समजलं पाहिजे म्हणून आपण असे नंबर दिले बरोबर समजलं एवढं हो सर समजलं हो सर ओके तर हे 2x2 मॅट्रिक्सचं ऍडिशन झालं आता याच्यामध्ये 2x2 मल्टिप्लिकेशन करायचं 2x2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं राहील त्याच्यासाठी प्रोग्राम तुम्हाला करायचा आहे त्या प्रोग्रामचं लॉजिक मी दाखवून देतो जर तुम्हाला संध्याकाळपर्यंत आउटपुट नाही जमलं तर मी प्रोग्राम सेंड करणार बघा आता आपण काय केलं 2x2 मॅट्रिक्सचं ऍडिशन केलं ते सरळ होतं डायरेक्ट होतं पण 2x2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर थोडंसं लॉजिक या ठिकाणी चेंज केलं जात असतं असं नाही की बुवा हा जो ऍडिशनचा प्रोग्राम आहे याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल टाकून दिलं आणि तो मल्टिप्लिकेशन होऊन जाईल असं नसतं या ठिकाणी याच्यात थोडंसं लॉजिक आपल्याला चेंज करावं लागेल हे जे दोन लूप घेतले आहेत लूपमध्ये हा लूप आहे रो आणि कॉलमचा याच्यासाठी आणखी एक टेम्पररी लूप घ्यावा लागेल कारण इथं जर आपण बघितलं या लॉजिकमध्ये तर बघा 1 2 3 4 हा पहिला मॅट्रिक्स आहे दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये 5 6 0 आणि 7 असा या व्हॅल्यू दिलेल्या आहेत म्हणजे दोन मॅट्रिक्स या ठिकाणी झाले आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं तर कसं लॉजिक असतं तर याच्यामध्ये बघा हे आउटपुट आपलं आहे झेड मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लिकेशनचं ते कसं आलं हा 1 आणि हा 5 यांचं मल्टिप्लिकेशन करणं 1 आणि 5 मल्टिप्लिकेशन 5 देणार ते 5 आणि या ठिकाणी हा 2 आणि इथला हा खालचा एलिमेंट 2 आणि 0 यांचं मल्टिप्लिकेशन 0 येणार मग हा 0 आणि हा 5 यांचं ऍडिशन काय आलं तर ते आलं 5 म्हणजे या ठिकाणी हा 5 या ठिकाणी स्टोअर केला जाईल बरोबर नंतर इकडं 1 आणि 6 हा 1 आणि हा 6 यांचं मल्टिप्लिकेशन त्यानंतर हा 2 आणि हा 7 यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचं जे काही ऍडिशन होणार तर ते
या ठिकाणी स्टोर केलं जाणार. याला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं लॉजिक म्हटलं जात असतं. तुम्ही मॅथ मध्ये शिकले असणार बरोबर. हे एकदम साधा एक्झाम्पल आहे. या फिगरचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. या एक्झिस्टिंग ऍडिशनचा जो प्रोग्राम आहे त्याच्यात तुम्ही थोडासा बदल केला तर मल्टिप्लिकेशनचं लॉजिक आपल्याला मिळेल. लक्षात एवढं हो सर करून बघा. नाही आलं तर मी प्रोग्राम टाकेल, एक्सप्लेन करून देईल बरोबर.